आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने एक महत्त्वाची व चांगली बातमी दिली आहे. त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आजच्या काळात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक व गरजेची वस्तू बनला आहे. पूर्वीपासून अन्न वस्त्र निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु आता मोबाईल फोन देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे. सध्या मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. आजच्या या डिजिटल व आधुनिक काळात पैशांच्या देवाणघेवाणीपासून ते जवळपास सर्वच कामांमध्ये मोबाईल फोनचा वापर सुरू झाला आहे. यामुळे काम खूप सोपे व लवकर होते, मात्र यामुळे अनेकदा बऱ्याच लोकांना मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो व त्यांना मोठे नुकसान देखील सहन करावे लागते. अशातच देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जसे की एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया, BSNL या सर्व दूरसंचार कंपन्यांना आदेश जारी केला आहे. ट्राय म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण येत्या सोमवार दिनांक 1 मे 2023 पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहे. या नवीन नियमानुसार ट्राय एक नवीन फिल्टर आणणार आहे. केंद्र सरकारच्या ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी करून सांगितले की येत्या 1 मे पासून टेलिकॉम कंपन्या कॉल्स आणि SMS म्हणजे मेसेज साठी आर्टिफिशियल स्पॅम फिल्टर सेवा बसवतील म्हणजे लागू करतील. यामुळे मोबाईल धारकांना बनावट फेक खोटे फोन कॉल्स आणि SMS येऊ शकणार नाहीत व या निर्णयामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला देखील आळा बसेल. ही नवीन सुविधा सुरू झाल्यास मोबाईल वापरकर्त्यांना खोटे बनावट फेक SMS कॉल्स आणि तसेच नको असलेले मेसेज व फोन कॉल टाळता येतील आणि यामुळे विनाकारण होणारा त्रास देखील कमी होईल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने असेही स्पष्ट केले आहे की बँका, आधार किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेशी संबंधित संदेश म्हणजे SMS आणि कॉल साठी नवीन नंबरची एक स्वतंत्र मालिका दिली जाईल, म्हणजे एक नवीन सिरीज दिली जाईल. मोबाईल धारकांना म्हणजे मोबाईल युजर्सना जबरदस्ती प्रमोशनल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट साठी कॉल किंवा मेसेज करून त्रस्त परेशान करणाऱ्यांवर कडक भूमिका घेतली आहे. टेलिकॉम मार्केटिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमानुसार प्रमोशनल कॉल किंवा मेसेज साठी वापरले जाणारे 10 अंकी नोंदणी नसलेले मोबाईल क्रमांक आता बंद करण्यात येणार आहेत. अनोंदणीकृत मोबाईल नंबर वरून कॉल करणाऱ्यांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता 10 अंकी मोबाईल नंबर प्रचारात्मक संदेश म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मेसेज जे प्रमोशनल कॉलिंग साठी वापरले जातात ते 10 अंकी नंबर बंद केले जाणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. खरे म्हणजे साधे कॉल म्हणजे नॉर्मल कॉल आणि प्रमोशन कॉल साठी वेगवेगळे नंबर जारी करण्यात येतात, परंतु रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की काही टेलिकॉम कंपन्या या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्या 10 अंकी मोबाईल नंबर वरून ग्राहकांना प्रमोशन कॉल आणि मेसेज म्हणजे SMS करीत आहेत. मात्र आता ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जारी करून सांगितले की प्रमोशनल कॉलिंग साठी 10 अंकी मोबाईल नंबर वापरल्यास ते नंबर बंद करण्यात यावेत. यामुळे सर्व मोबाईल धारकांची स्पॅम खोट्या व जाहिराती कॉल आणि फसवणूक करणाऱ्या फेक कॉल व मेसेज पासून सुटका होऊन मोठा दिलासा मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.